वरळीतल्या जुन्या पासपोर्ट ऑफिस इमारतीमध्ये आज सकाळी भीषण स्फोट झाला असून पाचव्या मजल्यावरती असलेल्या केमिकल लॅबमध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटाचं स्वरूप इतकं गंभीर होतं की 2 किलोमीटर पर्यंत या स्फोटाची तीव्रता जाणवली आहे. समोरच्या इमारतीमध्येही या स्फोटाचा आघात दिसून आला. लॅबमध्ये एक मुलगी अडकल्याची शक्यताही वर्तवली जाते. वरळीमधून या सगळ्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ऋचा वाजे यांनी. आज सकाळी 8:30 सुमारास वरळी इथल्या जुन्या पासपोर्ट ऑफिसमध्ये मोठा स्फोट झालाय. सध्या मी तिथे उभी आहे, आपण बघू शकतो जुना पासपोर्ट ऑफिस ही इमारत आहे. तिसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला जिथे एक लॅब होती, केमिकल लॅब. स्फोट झाला तेव्हा अक्षरशः आजूबाजूचे सगळेच हादरले होते, वरळी हादरली होती या स्फोटामध्ये. अनेक ऑफिसेस या इमारतीमध्ये आहेत आणि त्याचे सगळ्याचे काचा आणि तिथले कठडे, वरच्या मजल्यावरचा कठडा सुद्धा अक्षरशः खाली पडलेला आपल्याला बघायला मिळतोय. खाली अक्षरशः दगड आणि हे सगळं पडलेलं आहे, काचा पडलेले आहेत. अजूनही धोका टळलेला नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, कारण की अजूनही काहीही वरून एखादा तुकडा कठड्याचा पडू शकतो. त्यामुळे इथे नागरिकांनी येऊ नये असं आवाहन सुद्धा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. ज्यांचं इथे ऑफिस होतं ते सुद्धा आपले सोबत आहेत. सर, आपका यहाँ पे ऑफिस था? यस. आप आए थे तब आपने क्या देखा? अभी जस्ट हम लोग आए हैं. अच्छा, तो हम लोग अभी सुन रहे हैं कि ऊपर 5th फ्लोर में कोलैप्स हुआ है और हम लोग अभी पूछ रहे हैं कि कैसे हुआ है, तो होना नहीं था. आपको कुछ लगा था ऐसा कुछ ऊपर हो सकता है? स्पोर्ट लैब था लेकिन ऐसे हम लोगों को मालूम नहीं था कि सिक्योरिटी गार्ड बताया कि ऐसा हुआ है. मेरा सिक्योरिटी गार्ड तो तब पता चला, हम डायरेक्टली यहाँ पे आ गए. कुछ डेंजर आपको पहले पता नहीं चला था कुछ कल तक कि ऐसा कुछ? ऊपर तो काम चल रहा, मतलब लैब था, एक ऑफिस था. हमारा 4th फ्लोर है. यस. तब पाचव्या मजल्यावर हे हा स्फोट झालेला आहे असं त्यांनी प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला सांगितलं आहे. ज्यांचं 4th मजल्यावर ऑफिस आहे, IREL जे दिसत आहे ते त्यांचं ऑफिस आहे आणि त्याच्या वरच्या मजल्यावर एक्झॅक्ट हा स्फोट झाला. आणि आपण बघतोय अक्षरशः तो कठडा सुद्धा गळून पडलेला आहे, त्यामुळे अजूनही धोका टळलेला नसल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे नागरिकांना आता एकच आवाहन आहे की इथे अजिबात गर्दी करू नका, कारण इथला धोका अजूनही टळलेला नाहीये. व्हिडिओ जर्नलिस्ट शंकरसह ऋचा वाजे, झी मीडिया, मुंबई.